पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व जिम बंद करण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयात 50% उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 7/12 संगणकीकरण व ईमेल फेराफेर कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. यामुळे कामाला वेग मिळणार असून यात जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. राज्यात 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा शालेय शिक्षण मंत्री वैशा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. मागील 24 तासात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात गेल्या 24 तासात 1 लाखपेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 478 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.